विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या कार्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. महाराष्ट्रातील लोकांवर अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा जबरदस्त पकडा होता. लोक दैववादावर विश्वास ठेवत, त्यांची प्रयत्नशीलता थंडावलेली होती. रयतेची परिस्थिती हालाकीची होती. अशा या परिस्थितीत समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने केलं. महाराष्ट्रामध्ये संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांनी सुरू केलेली संत परंपरा समाजातील विविध संतांनी पुढे नेली. हे सर्व संत समाजाच्या विविध स्तरातून आलेले होते, जसे संत चोखामेळा, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद, त्याचबरोबर संत चोखोबांच्या पत्नी संत सोयराबाई, त्यांची बहीण संत निर्मळाबाई, संत कान्हूपात्रा, संत जनाबाई, संत मुक्ताई, संत बहिणाबाई सिऊरकर यासारख्या श्री संतांचाही यामध्ये समावेश होता. पंढरपूर हे या वारकरी चळवळीचे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत. पंढरपुरातील चंद्रभागेच्या काठावर ही सर्व संत मंडळी आणि त्यांचे वारकरी हे भक्तीसागरामध्ये तल्लीन होऊन जात. अभंग, कीर्तन, नामस्मरण आणि सहभोजन म्हणजेच काला याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला समतेचा संदेश दिला. संत नामदेव. संत नामदेव हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक थोर संत होते. ते उत्कृष्ट कीर्तनकार आणि संघटकही होते. त्यांनी समाजातील विविध जाती धर्मातील स्त्री पुरुषांना एकत्र आणून समानतेची जाणीव करून दिली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशी त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंगरचना ही प्रसिद्ध. नामदेवांच्या विचारांचा महाराष्ट्रातील संतांवर आणि त्याचबरोबर जनसामान्यांवर चांगलाच प्रभाव आहे. संत नामदेव हे आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाब पर्यंत गेले. गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये त्यांच्या पदांचा समावेश केलेला आहे. त्यांनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार सांगणारे आहे. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे.